नमस्कार मंडळी, जळगाव खानदेश बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड शाखा लोणंद या शाखेमधून मागासवर्गीय निवृत्त शिक्षकांची पेन्शन बाबत महिला बँक मॅनेजरची मुजोरपणा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करणार, याबाबत सविस्तर वृत्त। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड लोणंद शाखेमधून महिला बँक मॅनेजर यांचा मुजोरीपणा, अपमानास्पद वागणूक, दमदाटी सुरू असते, तसेच आगामी काळात खोटे नाटे बिनबुडाचे आरोप करण्याची शक्यता नाकारता येत नाही। जातीभेदांमुळे वारसाला पेन्शन देण्याबाबत प्रत्येक महिन्याला अनेक वर्ष वादावादी होत असते। बँकेतील CC कॅमेऱ्याचे चेक करा याबाबत व्हाईस चेअरमन जिल्हा वरिष्ठ अधिकारी यांना फोनवरून संपर्क साधून सुद्धा कोणतीही सुधारणा नाही। वरिष्ठ अधिकारी मॅनेजरला पाठीशी घालीत आहेत। मागासवर्गीय निवृत्त शिक्षक पॅरलेसमुळे अंथरुणावर झोपून असतात, त्यांचे वारस पेन्शन आणण्यासाठी जातात। पेन्शनधारकाचा व्हिडिओ कॉल, स्लिप भरणे, कॅशियरकडून पैसे घेणे, एवढे साधे उदाहरणासाठी अपमानास्पद वागणुकीला सामोरे जावे लागते। याकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लक्ष देतील काय? अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए गटाचे तालुका अध्यक्ष पवन धायगुडे पाटील बोंबाबोंब आंदोलन करणार आहेत। JKN न्यूजकरिता दिलीप वाघमारे, लोणंद। पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष माननीय दीपकभाऊ निकाळजे साहेब, सातारा जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय दादासाहेब पवार यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा तालुक्यात मागासवर्गीय असू द्या तळागाळातील लोकांना न्याय द्यायचं काम करणारा पक्ष आहे आणि इथून पुढील काळामध्ये सुद्धा असेच काम चालू राहणार आहे। अशातच काल एक तक्रार आमच्या पक्षाकडे आलेली आहे। विषय असा आहे की सातारा जिल्हा मध्यवर्ती लोणंद शाखेमध्ये खंडाळा विभाग निवृत्त शिक्षक पेन्शनधारक यापैकी मागासवर्गीय पॅरालिसिस निवृत्त झालेल्या शिक्षकांची पेन्शनबाबत गेली 3 वर्ष जाचक अटी आणि जातीभेदामुळे प्रत्येक वेळी मॅनेजर वारसदार यांची वादवाद सातत्याने होत असते। याबाबत जिल्हा शाखेच्या वरिष्ठांना, वार्ड चेअरमनला विनंतीपूर्वक चर्चा केली आहे, तरी सुद्धा महिला मॅनेजर यांच्या मुजोर यांच्या मनमानी कारभाराने वरिष्ठ सातारा बँकेने दखल घेतील का? तसेच प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेनंतर वारस लोकांना बँकेत एजा करावी लागते, त्या दरम्यान खोटे नाटे आरोप करण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण समोरची मॅनेजर ही महिला कर्मचारी आहे, याची चेअरमन यांनी दखल घ्यावी। तसेच बँकेची स्लिप भरणे, व्हिडिओ कॉल करणे आणि कॅशियरकडून पैसे घेणे याच गोष्टीसाठी मॅनेजर अपमानास्पद वागणूक अरेरावी हे धोरण कशासाठी? महिला मॅनेजर असल्यामुळे त्याच्या युगो मागासवर्गीयांना लागू पडतो का? असा सवाल उपस्थित होत आहे। सातारा बँकेचे वरिष्ठ अधिकारी महिला मॅनेजरला पाठीशी घालतात असे दिसून येत आहे। मागासवर्गीय शिक्षक या सर्व घटनाक्रमानुसार जातीभेदाचा प्रकार वाटत आहे। याकडे सातारा जिल्हा प्रशासन व महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब लक्ष देतील का? अन्यथा सातारा जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष माननीय दादासाहेब ओहळ यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्हा ऑफिस समोर ह्या बँक मॅनेजर महिला मॅनेजरच्या विरोधात बँकेच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जय भीम, जय शिवराय, जय मल्हार।